मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विक्रम हे नातं एकदम घट्ट आहे, फेविकॉलच्या मजबूत जोडासारखंच. अगदी त्याचप्रमाणे सचिन तेंडुलकर विरुद्ध शिवसेना हे समीकरणही गेल्या काही वर्षात घट्ट रुजलंय. अगदी सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीच्या निमित्तानं या वादालाही नवे धुमारे फुटताना दिसत आहेत. At this very venue, yeah. So that would be in the back of your mind. You always know those sort of things. I thought initially in his innings. क्रिकेटच्या कारकिर्दीला अलविदा करणाऱ्या सचिन तेंडुलकरचं नाव कांदिवलीच्या नव्या क्रीडा संकुलाला देण्याची घोषणा एमसीएचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. पवारांची ही घोषणा म्हणजे त्यांच्या खास स्टाईल मधला दुसराच आहे. एकाच चेंडू मध्ये त्यांनी सचिनचा गौरवही केलाय आणि त्याच चेंडूवर शिवसेनेची विकेट जाईल याची फिल्डिंगही लावली आहे. अपेक्षेप्रमाणे कांदिवली क्रीडा संकुलाचं सचिन तेंडुलकर अकादमी असं नामकरण करण्यास शिवसेनेनं विरोध केला. ही जागा महापालिकेची असल्यानं नामकरणाचा अधिकार महापालिकेचाच आहे अशी भूमिका पालिकेतील शिवसेना सभागृह नेते यशोधर फणसे यांनी मांडली. दरम्यान एमसीएच्या वतीनं अधिकृतपणे नामांतराची विनंती करणारं पत्र महापौरांना पाठवण्यात आलंय. हे पत्र गटनेत्यांच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात येईल असं महापौर सुनील प्रभूंनी स्पष्ट केलंय. मला पाठवलेल्या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलंय की ही मुंबई महानगरपालिकेची वास्तू आहे आणि मुंबई महानगरपालिकेने हा ठराव जो आहे तो मंजूर करून त्याला नाव दिलं पाहिजे. ते नियमानुसार त्यांनी म्हटलेलं आहे, त्यात त्यांचं कोणतीही स्टेटमेंट अयोग्य नाही आणि त्यामुळे आज मुंबई जनरल असोसिएशनचं पत्र आलंय ते मुंबई महानगरपालिकेच्या नियमानुसार आहे, ते गटनेत्यांसमोर ठेवलं जाईल आणि मुंबई महापालिकेच्या आमसभेमध्ये त्याला मंजुरी दिली जाईल. कांदिवलीच्या क्रीडा संकुलाला ख्यातनाम क्रिकेटपटू सुनील गावस्करांचं नाव द्यावं असं पत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव आणि न्यू हिंदू क्रिकेट क्लबचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी 29 मे 2013 रोजी एमसीएला पाठवलं होतं. त्यानंतर हे क्रीडा संकुलच बेकायदेशीर असल्याचा आरोप करत शिवसेनेच्या वतीनं एमसीएवर धडक मोर्चाही काढण्यात आला होता. आता सचिनच्या नावाला आमचा विरोध नाही असं शिवसेना नेते सांगत असले तरी तेंडुलकर विरुद्ध शिवसेना हा वाद काही आजच जन्माला आलेला नाही. श्वास या मराठी चित्रपटाला ऑस्कर वारीसाठी थेट आर्थिक मदत देण्याऐवजी सचिन तेंडुलकरनं आपल्या बॅटचा लिलाव करण्याची सूचना केली होती. हा धागा पकडून आमच्याकडेही एखादी बॅट असती तर आम्ही दिली असती असा मार्मिक टोला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सचिननं लगावला होता. मुंबई सर्वांचीच आहे असं वक्तव्य मध्यंतरी तेंडुलकरनं केल्यानं शिवसेनेनं त्याच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेच्या वतीनं जाहीर नागरी सत्कारासाठी सचिनला जवळपास 15 पत्र पाठवण्यात आली, मात्र सचिननं तो सत्कार स्वीकारला नाही. उलट मनसेच्या वतीनं आयोजित सत्काराला मात्र सचिन आवर्जून उपस्थित राहिला. ओसी नसताना वांद्र्यातील आपल्या नव्या बंगल्यात गृहप्रवेश करणाऱ्या तेंडुलकरला महापालिकेनं दंडही ठोठावला होता. त्यामुळे शिवसेना विरुद्ध तेंडुलकर हे जुनं वैर कांदिवली क्रीडा संकुलाच्या निमित्तानं पुन्हा एकदा उफाळून आल्याचं दिसतंय. निवृत्त होणाऱ्या सचिन तेंडुलकर बद्दल आपुलकीची भावना देशभरात असताना त्याच्या नावाला सेनेचा विरोध असल्याचं चित्र निर्माण करून शरद पवारांनी शिवसेनेची विकेट आपसूक काढली आहे. हेमंत बिर्जेसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.